तुम्ही अगदी वाघ मागे लागल्यासारखे धावता, याबद्दल काय सांगाल? आता काय सांगू तुम्हाला, एकदा मी रानात वाघ चरायला गेलतो, तिथं माझ्या मांग बकरे लागले, मग एवढा पयालो भोप पयालो एवढा पयालो का डायरेक्ट मले ऑलिम्पिक मध्ये मेडलच भेटलं। हे सगळं शक्य झालं माझ्या मावस भाऊ क्रिस गेल म्हणून, त्यानंच मध्ये शेगावच्या बाबाचा रेफरन्स दिलता, आणि मग मी रोज कचोऱ्या खात जाऊ। आणि आता मी तुम्हाला काय सांगू, मायावर शेगावच्या बाबाचीच कृपा आहे, आणि हे असंच चालू राहिलं तर मी मायापुढे कोणालाच जाऊ देणार नाही। हो आता एवढ्या मेडल्सचं तुम्ही करणार तरी काय? आता सगळ्यात पहिले मी माझ्या मेडल गहाण ठेवन, आणि मग त्याच्यातून माझी सावकाराकडनं 1.5 एकर जमीन आहे गावाले, ते मी सोडून पुण्यात मग मी 1 BHK फ्लॅट घेईन।